आता अक्षरलेखनामध्ये आज तुम्हाला वेगवेगळे अक्षरलेखन दाखवणार आहे। या अक्षरलेखनामध्ये आपल्याला सर्वात मूळ याचं हे आहे की आपल्याला याचं रेखांकन व्यवस्थित केलं गेलं पाहिजे, कारण रेखांकन तुमचं जर काटेकोर आलं तर अक्षरलेखनामध्ये तुम्हाला आकार कसा द्यावा, रंग कसे द्यावेत हे सर्व लक्षात येईल। यासाठी रेखांकनापासून व्यवस्थित पहा, प्रत्येक अक्षरलेखनाचं रेखांकन केल्यानंतर रंग कसे भरावेत हेही पहा, जेणेकरून तुम्हाला अक्षरलेखन जास्तीत जास्त आकर्षक करता येईल। ओके, आता याच्यामध्ये पहा आपण डायमेन्शन दिलं आहे, मोठं लहान परत मोठं, अशा वेगवेगळ्या प्रकारचं अक्षरलेखन करायचं आहे आपल्याला। कारण डायमेन्शन आपल्याला जर अक्षरांना आकर्षकपणा द्यायचा असेल तर याला योग्य प्रकारचं डायमेन्शन देणं गरजेचं आहे। आता तुम्ही रेखांकन पाहिलं, आता आपण रंगकामाला सुरुवात करूया याची। अशा प्रकारे ब्रशने सुरुवातीचे रंग भरून घ्यायचे पहा। हे रंग भरल्यानंतर आपल्याला यामध्ये बारकाव्यावर काम करायचं आहे। मग बारकावे कसे, बारकाव्याचं कसं काम करायचं हेही तुम्हाला मी दाखवणार आहे। बारकावे म्हणजे आपण सुरुवातीला डायरेक्ट तुम्ही असा चपटा असा अशा प्रकारचा फ्लॅट ब्रश जर वापरला तर तुम्हाला अक्षरलेखनाला जास्त फायदा मिळेल। आणि ज्यावेळेस आपण असं रंगकाम पूर्ण करतो आहे, ते रंगकाम करत असताना जिथे जिथे कोपरे म्हणजे अक्षरांचे जे कॉर्नर्स असतात ते कॉर्नर्स जर ॲक्युरेट करायचे असतील तेव्हा असा छोटा ब्रश वापरायचा, असा छोटा पॉईंटचा ब्रश वापरला तर तुम्ही जास्त त्याला आखीव रेखीव पण आणू शकता। कारण अक्षरलेखनामध्ये जितका रेखीवपणा व काटेकोरपणा असेल
तेवढं अक्षरलेखन जास्त आकर्षक तयार होतं. अशा प्रकारे एक रंग दिल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला दुसरा रंग त्यामध्ये द्यायचा आहे, म्हणजेच आपण त्याला शॅडो सावली म्हणतो, ती सावली टाकायची आहे. ती शक्यतो वन वे किंवा तुम्ही कोणत्याही पद्धतीने तर टाकू शकता, पण वन वे म्हणजे एका दिशेने कोणत्याही वस्तूवर एका दिशेने प्रकाश आल्यानंतर दुसऱ्या बाजूला कशा प्रकारे सावली पडते ती पद्धत वापरायची. साधारणतः पहा, आता या चित्रामध्ये या बाजूने प्रकाश आला आहे, प्रकाश आला म्हणजे सावली या बाजूने पडेल, या बाजूने प्रकाश आला म्हणजे सावली या बाजूला पडते. अशा प्रकारे त्या चित्राला मग आपला घन आकार द्यायला सोपं जातं. आणि शक्यतो अक्षरलेखनामध्ये सराव जास्त आवश्यक आहे. तुम्ही जितक्या ब्रशनी वेगवेगळे अक्षर गिरवण्याचा सराव करता किंवा वेगवेगळे अक्षर लिहिता तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल. आता पहा, आपले याचे शॅडो आता आपण पूर्ण करत आणले. पहा, आता या प्रकारामध्ये आपण याची सावली सुरुवातीला पूर्ण केलेली आहे. आता पुढे अजून काय काय करायचं पाहूया आपण. अशा प्रकारे आपण अक्षरलेखन सावली टाकल्यानंतर या आकारामध्ये अक्षरलेखन करायला सांगितलं असेल किंवा परीक्षेमध्ये वेगवेगळी साईज दिलेली असते. मग आता मी आपण ह्या कागदाची साईज समजा उदाहरणार्थ धरली आपण 20 सेंटीमीटर बाय 12 सेंटीमीटर. मग या आयतामध्ये नुसतं अक्षरलेखन न ठेवता त्याबरोबर जोडून थोडंसं बॅकग्राऊंडला काही वेगवेगळं डिझाईन जरी टाकलं तरीसुद्धा अक्षरलेखन जास्त आकर्षक वाटतं. आता पहा, आपण साध्या पद्धतीमध्ये यामध्ये थोडंसं बॅकग्राऊंड टाकणार आहोत. स्टार्ससारखं साधारणतः आपण एखादी वस्तू चमकल्यानंतर कशा प्रकारे दिसते असा इथे आणण्याचा प्रयत्न करूया. अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आपल्याला काय करायचं असेल तर ड्राय ब्रशनं पोत निर्मिती करणे, म्हणजे एक प्रकारचं टेक्चर तयार करणे. ते पण आता कसं करतो, सुरुवातीला असा कलर टाकला आपण,
असा कलर टाकल्यानंतर तो ब्रश थोडासा पुसून घ्यायचा आहे सुती कपड्यावर. पुसल्यानंतर पहा आता पुढं त्याच्या रेशा उमटाय, म्हणजे ड्राय ब्रशचं काम झालं आहे. हे ड्राय ब्रशने आपल्याला असं ही काम करण्याची पद्धत म्हणजे ज्याला आपण टेक्स्चर किंवा पोत निर्मिती म्हणतो, पोत निर्मिती ही सुक्या ब्रशने जो इफेक्ट आणता येतो तो इफेक्ट आपल्याला जास्त आकर्षक वाटतो पायामध्ये. यामध्ये मी सुरू शकता हे असे टेक्स्चर अशा अस्पष्ट स्वरूपात आहे पाशे, मग इथे दिसत असेल कदाचित.